नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता नववी विषय गणित भाग दोन त्यामधील घटक तिसरा त्रिकोण त्यातील त्या संच तीन पॉईंट चार मधील प्रश्न एक ते चार व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे बघा आकृती तीन पॉईंट अठ्ठेचाळीस मध्ये बिंदू ए हा कोण एक्स वाय झेडच्या दुभाजकावर आहे जर ए एक्स बरोबर दोन सेंटीमीटर तर ए झेड काढा ठीक आहे समजून घ्या बिंदू ए हा कोण एक्स वाय झेड आहे ना त्याच्या दुभाजकावर आहे कोण एक्स वाय झेड चा दुभाजक हा किरण वाय ए आहे त्याच्यावर आहे एक्स ची लांबी त्यांनी दिली दोन सेंटीमीटर आणि आपल्याला ए ची लांबी काढायची ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे पहिल्यांदा समजून घ्या रेख ए एक्स लंब किरण वाय एक्स कोणताही कोण हा दोन किरणांमुळे तयार होत असतो बरोबर आहे मग या ठिकाणी हा जो किरण वाय एक्स आहे त्याच्यावर लंब कोण आहे हिरेख एक्स ठीक आहे लंब म्हणजे काय त्या का ठिकाणी काटकोन तयार झालेला आहे अंशाचा कोण तयार झालाय आणि रेक ए झेड दिसते ना इथे रेक ए झेड ती लंब कुठे आहे किरण वाय झेडवर झेड लंब किरण वाय झेड म्हणजे याही ठिकाणी अंशाचा कोण तयार झालेला आहे एक्स बरोबर दोन हे बघा हे ए एक्स बरोबर दोन ही त्यांनी माहिती दिलेली आहे कोण एक्स वाय झेडच्या किरण वाय ए या कोण दुभाजकावर बिंदू ए आहे हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे म्हणजे माहिती दिलेली आहे सांगितलेलं आहे ना बिंदू ए हा कोण एक्स वाय जेडच्या दुभाजकावर आहे तेच आपण लिहिलं कोण एक्स वाय च्या किरण वाय ए या कोण दुभाजकावर बिंदू ए आहे तो तुम्हाला इथे दिसतोय कोण दुभाजकाचे प्रमे उदाहरणार्थच तुम्हाला बघा प्रमेय पण पाठवून जात कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजांपासून समदूर असतो काय समजलं पहिल्यांदा हा जो कोण आहे ना एक्स वाय झेड बरोबर त्या कोणाचा कोण दुभाजक आहे किरण वाय ए म्हणजे या किरण वाय ए वरील प्रत्येक बिंदू जो आहे तो या कोणाच्या ज्या भुजा आहेत ना ही भुजा वाय झेड आणि भुजा वाय ए त्याच्यापासून कसा असतो समधूर समधूर म्हणजे काय समान अंतरावर त्या भुजांपासून ठीक आहे समजलं समधूर शब्द म्हणजे काय तर समान अंतरावर असतो कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू ठीक आहे म्हणून ए बिंदू कोण एक्स वाय झेडच्या भुजांपासून समधूर आहे का कारण तो कोण दुभाजकावरील बिंदू आहे आणि आपण तर म्हटलेलं आहे कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजांपासून दूर असतो म्हणून हा जो ए बिंदू तो कोण एक्स वाय च्या भुजांपासून समदूर आहे ठीक आहे म्हणून ए एक्स बरोबर ए झेड बरोबर आहे का काल हे लक्षात आलं ना कारण कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजांपासून समदूर असतो म्हणजे या वाय एक्स भुजेपासून आणि या वायझेड भुजेपासून तो समान अंतरावर आहे म्हणून ची जेवढी लांबी तेवढीच ए ची लांबी असणार आहे मग ए झेड बरोबर दोन सेंटीमीटर कस काय कारण एक्स बरोबर दोन सेंटीमीटर दिलेला आहे मग एक्स ची लांबी दोन सेंटीमीटर म्हणून ए ची लांबी दोन सेंटीमीटर झालं पहिलं उदाहरण हा दुसरा प्रश्न आकृतीमध्ये कोण आर एस टी बरोबर छप्पन्न अंश ठीक आहे रेख पी टी लंब किरण एस टी रेख पी आर लंब किरण एस आर आणि रेख पी आर एकरूप रेख पी टी असेल तर कोण आर एस पी काढा कारण द्या ठीक आहे आता आपण समजून घेऊ बघा रेक पी टी लंब किरण एस टी इथं म्हटलंय ना ते आपण लिहून घेतलं ही बघा ही जी रेख पी टी आहे ती लंब कुठे आहे कोणावर आहे तर हा जो किरण एस टी आहे त्याच्यावर आहे म्हणजे या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण तयार झालाय पहिलं नंतर रेक पी आर लंब किरण एसआर हा जो किरण आर आहे त्याच्यावर लंब रेक पी, रेक पी आर आहे म्हणजे या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण तयार झालेला अजून काय माहिती दिली आहे रेक, पी टी। रेक पी आर एकरूप रेक पिटी रेक आर एकरूप रेक पिटी ही जी रेख पि आर आहे ती तिची लांबी जेवढी आहे तेवढीच रेख आर ची लांबी जेवढी तेवढीच पीटीची लांबी म्हणून ते एकरूप आहे ना आता बघा इथे समजून घ्या म्हणून पी बिंदू कोण आर एस टी च्या भुजांपासून समधूर आहे हे काय कुठे म्हटलेलं नाही आहे मग मी हे समजून घ्या पी बिंदू कोण आर एस टीच्या भुजांपासून समधूर आहे बघा कोण आर एस टीच्या भुजा कोणत्या आहेत एक तर भुजा एस टी आहे आणि एक भुजा एस आर आहे बरोबर आहे हा जो पी बिंदू आहे तो या भुजा एस आर पासून जेवढ्या अंतरावर आहे तेवढाच एस टी पासून पण आहे हे, हे कशामुळे कळलं तर तुम्हाला कळतंय की पी आर म्हणजे हा बघा हा हा आर बिंदू आहे ना या आर बिंदू पासून च जेवढं अंतर आहे तेवढंच या टी बिंदू पासून च अंतर आहे म्हणूनच ते म्हटलंय ना रे पी आर एक रूप रे पी टी याच्यावरून आपल्या लक्षात आलं की पी बिंदू कोण आर आर एस टीच्या भुजांपासून समधूर आहे मग आता आपण कोण दुभाजकाचं प्रमेय बघितलंय की कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजांपासून समदूर असतो मग हा जो पी बिंदू आहे तो हा जो कोण टी एस आर आहे ना हा कोण टी एस आर आहे बरोबर त्याच्या भुजा कोणत्या ही भुजा एस टी आणि भुजा एस आर यांच्यापासून समधूर आहे का हा पी बिंदू आहे बरोबर आहे मग जर तो या भुजांपासून समधूर आहे याचाच अर्थ हा पी बिंदू या कोण टी एस च्या कोन दुभाजकावर आहे लक्षात घ्या हे समजायला हवं हम्म टी पासून पी च जेवढं अंतर तेवढंच आर पासून आहे म्हणून आपल्याला एक लक्षात आलं की पी बिंदू कोण आर एस टी च्या भुजांपासून समधूर आहे कोण दुभाजकाचं प्रमेय असं सांगतं की कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजांपासून समदूर असतो पी हा बिंदू या कोण टी एस च्या भुजांपासून समधूर आहे याचाच अर्थ तो, तो कोण दुभाजकावर आहे ठीक आहे कोण आर एस टीच्या किरण एस पी या कोण दुभाजकावर बिंदू पी आहे बघा हा एस पी जो किरण आहे त्यांनीच या कोणाला दुभागले कोणाला दुभागले म्हणजे काय त्या कोणाचे दोन समान भाग केलेले आहेत बरोबर आहे बर म्हणजेच हा जो कोण पी एस पीच जेवढं माप असेल ना तेवढच कोण पी एस आर च असणार आहे किंवा कोण आर एस असणार आहे म्हणून कोण आर एस पी बरोबर एक दोन कोण आर एस टी समजलं तुम्हाला याच माप आणि याच माप समान आहे आणि ते समान आहे याचा अर्थ हे जे कोण आर एस टी आहे त्याच्या निम्म माप कोण आर एस ही असणार आहे आणि कोण टी एस च असणार आहे आपल्याला कोण आर एस पीच माप काढायचंय म्हणून आपण म्हटलं कोण आर एस पी बरोबर एक छेद दोन गुणिले कोण आर एस टी निम्म म्हणजे काय एक छेद दोन ना दोनातला एक भाग म्हणजे अर्धा निम्म मग आता कोण आर एस टीचं माप तुम्हाला इथं त्यांनी दिलंय छप्पन अंश म्हणून एक छेद दोन गुणिले छप्पन म्हणजेच अठ्ठावीस येईल कसं काय अठ्ठावीस येईल बघा बे के बे इथे बघा बे दुने चार दोनचा भाग लागला पाड्यात चार आहेत इथे पाच आहेत पाचातून चार गेले बाकी राहिले एक एक च्या पुढे सहा सोळा बे अठ्ठीस सोळा पहिल्यांदा दोनचा भाग नंतर आठचा भाग म्हणजे झाले अठ्ठावीस अठ्ठावीस अंश म्हणजेच कोण आर एस पी बरोबर अठ्ठावीस अंश कसं आलं कळलं ठीक आहे आता तिसरा प्रश्न बघा त्रिकोण पीक्यू आर मध्ये पीक्यू बरोबर दहा सेंटीमीटर क्यू आर बरोबर बर बारा सेंटीमीटर पी आर बरोबर आठ सेंटीमीटर तर या त्रिकोणाचा सर्वात मोठा व सर्वात लहान कोण ओळखा अरे बापरे त्रिकोणातला कोण दिलेलाच नाही तरी त्यांनी सांगितलं सर्वात मोठा कोण ओळखा आणि लहान कोण ओळखा <laughs> कळेल कळेल सोपं आहे एकदम पहिल्यांदा आकृती काढली बघा हा त्रिकोण पी क्यू आर आहे पीक्यू ची लांबी दहा सेंटीमीटर क्यू आर ची लांबी बारा सेंटीमीटर आणि पी आर ची लांबी आठ सेंटीमीटर ठीक आहे आता बघा हे मी लिहून घेतलं जे आहे तेच म्हणून क्यू आर मोठे पीक्यू पेक्षा पीक्यू मोठे पी आर पेक्षा कारण क्यू आर बारा आहे ते दहा पेक्षा मोठे आहेत आणि दहा हे आठ पेक्षा मोठे आहेत म्हणून आपण इथं लिहून घेतलं qr मोठे पिक्यू पेक्षा पिक्यू मोठे pr पेक्षा म्हणून रेख qr ही सर्वात मोठी बाजू आहे हे तर तुम्हाला इथे डोळ्यांनी दिसत असेल की qr बारा आहे आणि बारा दहा आणि आठ पेक्षा मोठे आहेत त्यामुळे qr ही सर्वात मोठी बाजू आहे मग याच्यावरून आपल्याला काय कळतं तर बघा त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजू समोरील कोण सर्वात मोठा असतो व सर्वात लहान बाजू समोरील कोण सर्वात लहान असतो हे तुम्ही पाहिलेलं आहे की त्रिकोणाचा जर त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू आहे ना त्याच्या समोर जो कोण आहे तो सर्वात मोठा असायला हवा आणि त्रिकोणाची जी सर्वात लहान बाजू आहे त्याच्या समोरचा जो कोण आहे तो सर्वात लहान असतो आता इथं समजून घ्या ही क्यू आर बाजू आहे बरोबर आहे ही सर्वात मोठी आहे मग त्याच्या समोरचा कोण कोणता आहे बघा हा पी आहे ना मग हा पी कोण सर्वात काय असणार आहे मोठा असणार आहे इथे लिहितो मी म्हणून कोण क्यू पी आर हा सर्वात मोठा कोण बघा कोण क्यू पी आर पी शिरोबिंदू आहे तो मध्ये असतो तुम्ही याला कोण आर पी क्यू म्हटलं तरी चालेल बरोबर आहे आणखीन आपण काय म्हटलो सर्वात लहान बाजूसमोरील कोण सर्वात लहान असतो मग आता सर्वात लहान कोणती बाजू आहे पी आर आहे ना मग पी आर समोरचा कोण कोणता आहे क्यू आहे लिहितो म्हणजे लक्षात येईल त्याचप्रमाणे रेक पी आर ही सर्वात लहान बाजू आहे आणि म्हणून कोण पी क्यू आर हा सर्वात लहान कोण आहे बघा ही पी आर बाजू आणि त्याच्या समोरचा कोण म्हणजे हा कोण क्यू त्याला तुम्ही कोण पी क्यू आर म्हटलं तरी बरोबर आहे कोण आर क्यू पी म्हटलं तरी बरोबर आहे तर तो कोण पी क्यू आर हा सर्वात लहान कोण आहे म्हणून कोण क्यू पी आर हा सर्वात मोठा कोण व कोण पी क्यू आर हा सर्वात लहान कोण हा लक्ष चौथ उदाहरण बघा त्रिकोण एफ एन मध्ये कोण एफ बरोबर ऐंशी अंश कोण ए बरोबर चाळीस अंश तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान बाजूंची नावे सकारण लिहा सकारण याचा अर्थ कारणासहित लिहा कारण काय ते पण लिहा ठीक आहे आकृती हा त्रिकोण एफ एन आहे कोण एफ बरोबर ऐंशी अंश कोण ए बरोबर चाळीस अंश ठीक आहे त्रिकोण एफ एन मध्ये कोण एफ बरोबर ऐंशी अंश कोण ए बरोबर चाळीस अंश ती माहिती दिली तेच नाही मग आता आपल्याला एन कोणाचं माप माहित नाही तर ते आपण काढू शकतो त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते हे मागं तुम्हाला झालेलं आहे त्याच्यामुळे आपण काय केलं कोण एफ A, N, बर -बर लीला, लीला? को माँचा माँचा, अधिक कोन ए अधिक कोन एन बरोबर एकशे ऐंशी अंश लिहिलं का लिहिलं त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश आता त्यापैकी कोण एफचं माप माहिती आहे कोण एचं माप माहिती आहे ते लिहून घ्या ऐंशी अंश अधिक चाळीस अंश अधिक कोन एन बरोबर एकशे ऐंशी अंश हे कळलं ऐंशी आणि चाळीस यांची बेरीज केली एकशे वीस होते एकशे वीस अंश अधिक कोण एन बरोबर एकशे ऐंशी अंश कोण एनचं माप काढायचं त्याला एकटं ठेवा एकशे वीस विरुद्ध दिशेला पाठवा डाव्या बाजूला उजव्या बाजूला जाताना ते वजा बाकी होईल कारण इथे बेरीज आहे म्हणून कोण एन बरोबर एकशे ऐंशी अंश वजा एकशे वीस अंश एकशे ऐंशी मधून एकशे वीस गेले तर नुसते साठ राहतात म्हणून कोण एन बरोबर साठ अंश आहे की नाही काही अवघड नाही त्रिकोन एफ एन मध्ये समजून घ्या कोण एफ मोठा कोण एन पेक्षा आणि कोण एन मोठा कोण ए पेक्षा बरोबर आहे हे एवढं समजतंय कोण च माप ऐंशी अंश आहे कोण च माप साठ अंश आहे कोण च माप चाळीस अंश आहे म्हणजेच ऐंशी मोठे साठ पेक्षा आणि साठ मोठे चाळीस पेक्षा सर्वात मोठा कोण कोण कोणता आहे कोण एफ त्याला तुम्ही कोण एन एफ ए म्हटलं तरी चालेल कोण एफ एन म्हटलं तरी चालेल म्हणून कोण एफ मोठा कोण ए पेक्षा आता या ठिकाणी समजून घ्या सर्वात मोठा कोण आणि सर्वात लहान कोण बघतोय सर्वात मोठा कोण कोण एफ आहे आणि सर्वात लहान कोण कोण ए आहे आणि हे इथे ते त्यांनी आपल्याला माप दिलेलंच आहे की कोण एफ ऐंशी अंश आहे आणि कोण ए चाळीस अंश आहे त्याच्यामुळे आपल्याला हे कळते की ऐंशी चाळीस पेक्षा मोठे त्रिकोणात मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते मागाशी काय बघितलं आपण मोठ्या बाजू समोरील कोण मोठा असतो आता त्याचं उलट झालं की त्रिकोणात मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते बरोबर की नाही मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते मग मोठा कोण कोण कौ, कोणता आहे तर कोण एफ आहे हा कोण एफ मग त्याच्या समोरची बाजू कोणती आहे बाजू एन म्हणू शकता किंवा बाजू एन ए म्हणू शकता त्रिकोण एफ एन मध्ये सर्वात मोठा कोण कोण एफ आहे म्हणून सर्वात मोठ्या कोणासमोरील बाजू एन ए ही सर्वात मोठी आहे ठीक आहे सर्वात मोठी बाजू कळली तुम्हाला एन ए कारण माहिती आहे ना तुम्हाला त्रिकोणात मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते त्रिकोनात लहान कोणासमोरील बाजू लहान असते आता लहान कोण कोणता आहे तर चाळीस अंशाचा कोण ए मग त्या कोण ए समोरची बाजू कोणती आहे तुम्ही बाजू एफ एन म्हणा किंवा बाजू एन एफ म्हणा त्रिकोण एफ एन मध्ये सर्वात लहान कोण कोण ए आहे कोण ए समोरील बाजू एफ एन सर्वात लहान आहे सर्वात मोठी बाजू एन ए व सर्वात लहान बाजू एफ एन आहे आलं लक्षात किती सोपं होतं हम्म धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला ना की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद